दुर्गडावर नवरात्र महोत्सव सुरू असून लाखो भाविक आजपर्यंत रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. राज्यातूनच नव्हे तर तेलंगणा राज्यातील हजारो भाविक मातेच्या दर्शनासाठी येत असतात. बुधवार दिनांक 9 रोजी अलिदाबादवरून पुसदच्या दिशेने येणारी बस क्रमांक MH 065 89 41 पुसद आगाराची बस 4:30 अंदाजे 45 प्रवाशांना घेऊन आदिलाबादवरून पुसदच्या दिशेने जात असताना माहूरजवळील मालवाडा घाटात आली असता समोरून आलेल्या वाहनाला साईड देण्याकरिता बाजूला घेतली. प्रशासनाला जाग आलेली नाही. मोठ्या संख्येने तेलंगणा राज्यातील व तालुक्यातील प्रवासी व शाळकरी मुलं या रस्त्याने आपला जीव मुठीत धरून प्रवास करीत असतात. दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी सुद्धा रखडत पडलेल्या रस्त्याबद्दल रोष व्यक्त केला. आता तरी कुंभकर्ण झोपत असलेल्या प्रशासनाला जाग येऊन कामाची सुरुवात होऊन रस्त्याची डागडुजी करण्याचं काम हाती घेऊन निष्पाप लोकांचे बळी जाणार नाहीत याकडे लोकप्रतिनिधींनी जातीने लक्ष घालण्याची गरज असल्याचं बसमधील प्रवाशांकडून व तालुक्यातील नागरिकांमधून बोललं जातं.